हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। राज्यात पुढचे 12 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, 17 जिल्ह्यांना आज हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। नाशिक शहरातील वाहतूक सेवा ठप्प, वेतन मिळत नसल्याने सिटी लिंक बस कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, नाशिककरांसह विद्यार्थ्यांचे हाल। राज्यातील आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये आता सर्व उपचार मोफत मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी येणार। नीलम गोऱ्हे यांना अपात्र ठरवण्याच्या मागणीच्या मुद्द्यावरून आज पुन्हा विधान परिषदेत विरोधक गोंधळ खाण्याची शक्यता, तर विधानसभेत शेतकरी प्रश्नावर विरोधक होऊ शकतात आक्रमक। काँग्रेसकडून अद्यापही विरोधी पक्षनेत्याचं नाव जाहीर नाही, विदर्भातील वडेट्टीवार सुनील केदार आणि यशोमती ठाकूर यांच्या नावाची चर्चा। भाजपच्या मित्रपक्षांची आज दिल्लीत बैठक, जुन्या नव्या सहकाऱ्यांसह एनडीएचंही शक्तीप्रदर्शन, अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल राहणार हजर। आमदार बच्चू कडू दिल्ली दौऱ्यावर, मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराज असल्याची चर्चा, आज भूमिका जाहीर करणार। आणि दिल्ली वटहुकूम खटला घटनापीठाकडे जाण्याची शक्यता, सुप्रीम कोर्टात 20 जुलै रोजी सुनावणी।